प्राजक्ता चिटणीस, आपल्यासोबत आहे पार्थ भालेराव. पार्थ, मला सांग, थ्री इडियट चित्रपट जेव्हा पाहिलेलास तेव्हा कधी असा विचार जरी केलेला की ओमी सोबत तुला काम करायला मिळेल? नाही, मला असं कधीच वाटलं नव्हतं, पण मी ते कॅरेक्टर खूप जवळचं होतं माझ्या आणि मी प्रचंड एन्जॉय केलं ते कॅरेक्टर, खूप हसलो. आणि असं कधीच माझं वाटलं नव्हतं की एकत्र काम करायला मिळेल त्याच्या डिरेक्शन अंडर, त्याच्या बरोबर स्क्रीन शेअर करायला मिळेल, आणि ते फायनली करायला मिळालं अनएक्सपेक्टेडली. सो हे खूपच भारी सरप्राईज होतं. मला सर, सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुला सांगण्यात आलं की तुझा चित्रपटाचा नायक हा ओमी आहे, डायरेक्टर हा ओमी आहे, तुझी प्रतिक्रिया काय होते? मला खूप भारी वाटलं, कारण ओमीनी हिंदी सिनेमांमधनं काम केलं आहे, त्याने हॉलिवूडमध्ये काम केलं आहे, तो US मध्ये फिल्म मेकिंग शिकलाय, पण त्याला जेव्हा तो त्याचा स्वतःचा प्रोजेक्ट तयार करतो तेव्हा त्या ते मराठीत करावं असं वाटलं, हे खूप छान वाटलं. आणि त्यासाठी आपल्याला विचारलं जातंय, आपली ऑडिशन घेतली जाते, हे पण खूप मला प्राऊड वाटलं की आपला याचा पार्ट होता येणार आहे. सो खूप पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स होता. पहिली भेट आठवते? हो, मला आठवते, आम्ही पुण्यामध्येच ऑफिसमध्येच भेटलो होतो आणि मला नक्की माहित नव्हतं की याला मी कसं अप्रोच करू किंवा तो कसा असेल ह्या सगळ्यात आपल्याशी बोलताना भेटताना. सो मी थोडासा कन्फ्युज होतो की आपण कसं जाऊया, पण जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो होतो खूपच फ्रेंडली आणि कम्फर्टेबल आहे, कुठलेही फिल्टर्स नाहीत, आयडियाजला ओपन, कायम सजेशन्सला ओपन. सो त्यामुळे खूप हेल्दी वातावरण असायचं सेटवर आणि ते फिल्मसाठी खूप प्रोडक्टिव्ह ठरलं वातावरण. सुरुवातीला मराठी कसं होतं ओमीचं, एकदम सुरुवातीला पहिल्या भेटीत आठवत आहे? अरे बापरे, खूप कठीण होतं तेव्हा, तर फारच कठीण होतं, कारण आम्हाला हे दिसायचं त्याच्या चेहऱ्यावर की त्याला काहीतरी बोलायचं जर असेल तर ते आधी इंग्लिशमध्ये तयार व्हायचं वाक्य त्याच्या डोक्यात, मग ते ट्रान्सलेट करायचं मराठीत आणि मग बोलायचा, त्यामुळे ह्याला खूप वेळ लागायचा बोलायला एकमेकांशी. आणि तो डिरेक्टर होता, त्याचं ब्रीफ महत्वाचं होतं आम्हाला ऍक्टर म्हणून, तर आधी खूप गोंधळ व्हायचा. आणि आता एक जवळजवळ ऑलमोस्ट 7-8 महिन्यांनंतर त्याचं मराठी खूपच सुधारलेलं आहे आणि त्यांनी ते खूप प्रयत्नपूर्वक सुधारलंय, सो त्यामुळे अजून छान वाटतंय. मग सेटवर कोणी ट्रान्सलेटर वगैरे होता त्या वेळात काय? नाही, मुद्दामच आम्ही ठेवला नव्हता, कारण आम्हाला त्या मिस्टेक्स हव्या होत्या, कारण आम्हाला त्याच्यातच आमचा सिनेमा बनवायचा होता की त्याचं तो जो मिस्टेक्स करतो त्या सिनेमासाठी चांगल्याच होत्या, त्यामुळे मुद्दाम आम्ही ट्रान्सलेटर ठेवला नव्हता, त्यामुळे आम्ही प्रत्येक टेकला सरप्राईज होतो की अरे हा काय बोलला, पण ते सिनेमासाठी खूप चांगलं दिसायचं आणि तेच तुम्हाला आता थिएटर्समध्ये बघायला मिळेल धमाल सगळे. मला सर, एखादा असा मराठी शब्द असा आठवतोय का एकदम डेंजर बोललेला तुम्ही सेटवर प्रचंड असलेला वगैरे? असे खूप आहेत शब्द, खरं तर आता एक सिच्युएशन झाली, गंमत झाली, आता मध्ये डबिंग सुरू होतं जेव्हा, तेव्हा आमच्या प्रोडक्ट म्हणजे ओमी बसला होता आणि एक प्रोडक्शनचा एक माणूस आला ओमीला भेटायला, तर तो आला दारातनात आणि ओमी त्याला म्हणाला की अरे तू कशाला आला, तर त्याने एकदम त्याला म्हणला की सॉरी आणि तू निघून गेला, तर ओमी म्हणला की अरे तो गेला, ओमीला म्हणायचं होतं की तू कसा आलास, तू कशाला आलास, आणि तो बिचारा घाबरला आणि निघून गेला. सो असं खूप रेग्युलर व्हायचं, आम्ही खूप असं आणि या गोष्टींवर. मला सांग, आता तू म्हणजे म्हणतात ना बॉईज बॉईज नंतर आता ओमी वैद्य, तुझं करिअर आता एकदम ग्राफ प्रचंड वरती चढतो असं वाटतंय तुला? काय माहित नाही आता, म्हणजे असं काही असं झुमआउट करून पाहिलं नाही करिअर कडे माझ्या अजून तरी, पण जे करतोय त्यात मजा येते, सो होपफुली लोकांनाही मजा येईल ते बघताना पण, आणि आय होप की असेच चांगले प्रोजेक्ट आणि चांगले लोक ज्यांना नवीन काहीतरी करून बघायचंय अशा लोकांबरोबर असंच मला काम करता येईल. आणि मला माहित नाही ग्राफ वर चाललाय का खाली चाललाय, पण मला काम करायला मजा येते एवढं आहे, तर तोपर्यंत मी असंच करत राहीन आणि लोकांना मला बघायचा आणि मला काम करायचा कंटाळा येत नाही तोपर्यंत करीन असंच.